नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 मार्च 2021। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, टोटल व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील। व्हिडिओ हा संपूर्ण 15 ते 16 मिनिटाचा असेल आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असेल, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न? ISSF नेमबाजी विश्वचषक 2021 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकलेले आहे? बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितले, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर यशस्विनी देशवाल या खेळाडूने 2021 नेमबाजी विश्वचषकामध्ये 10 मीटरच्या एअर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे। मग या ठिकाणी ISSF नेमबाजी विश्वचषक होता, तर या ISSF चं फुल फॉर्म काय? इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन। आणि या वर्षीचा जो काय 2021 शूटिंग विश्वचषक कोठे आयोजित केला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी। क्लिअर? आता वळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याकडे। नेहमीसारखं टोटल 12 प्रश्न असतील, सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? इंडियन आर्मीचे नवीन DGMO लष्करी ऑपरेशनचे महानिदेशक कोण आहेत? या ठिकाणी DGMO या शब्दाचा प्रयोग करण्यात आला, तर DGMO चा लॉंग फॉर्म काय? डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स। या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्याच योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी, लेफ्टनंट जनरल BS राजू यांची निवड किंवा यांची नियुक्ती काय म्हणून करण्यात आली आहे? लष्करी ऑपरेशनचे नवीन महानिर्देशक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कशाचे? इंडियन आर्मीचे नवीन लष्करी ऑपरेशनचे महानिदेशक म्हणून लेफ्टनंट जनरल BS राजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही जनरल BS राजू होते ते अगोदर कोण होते? तर ते होते सैन्याच्या 15व्या कोर्सेसचे ते कमांडर होते। आता त्यांना काय बनवण्यात आलं आहे? डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स। मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, इंडियन आर्मी म्हणजेच काय? आपल्या भारतीय सैन्याचं वर्णन करण्यात आलं। तर याच्याबद्दल जवळपास 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या एकाखाली एक लिहून घ्या। हा झाला आपला भारतीय सैन्याचा सुंदर असा लोगो। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सध्याचे इंडियन आर्मी मधील कमांडर इन चीफ कोण असतं? तर ते असतात आपल्या भारताचे राष्ट्रपती। सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? रामनाथ कोविंद। आणि हे कितीवे राष्ट्रपती आहेत? 14वे राष्ट्रपती आहेत। या ठिकाणी दुसरा पॉइंट लिहून घ्या, CDS कोण आहे म्हणजेच काय? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ते कोण आहेत? जनरल बिपिन रावत। हा सुद्धा पॉइंट लिहून घ्या खाली। तिसरा पॉइंट लिहून घ्या, सध्याचे इंडियन आर्मीचे सेना प्रमुख कोण आहेत? जनरल मनोज मुकुंद नरवणे। हा सुद्धा पॉइंट लिहून घ्या। आणि शेवटचा एक पॉइंट लिहून घ्या, सैन्य कर्मचारी उपप्रमुख कोण आहेत? तर ते आहेत लेफ्टनंट जनरल चंडी प्रसाद मोहंती। अशा प्रकारे 4 महत्त्वाचे पॉइंट्स एकाखाली एक लिहून घ्या आपल्या इंडियन आर्मी बद्दल। मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का आर्मी डे कधी साजरा करतात? बऱ्याच वेळेला आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे। पहिला प्रश्न क्रमांक दुसरा म्हणजे पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांनी फ्रेश फ्रूट केक आंदोलन सुरू केलेलं आहे? गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र की तमिळनाडू? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र राज्य। म्हणजे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी फ्रेश फ्रूट केक आंदोलन सुरू केलेलं आहे। मग या ठिकाणी या आंदोलनाच्या मागचं कारण काय, याच्या मागचं उद्देश काय? तर त्याचा मागचं उद्देश सुद्धा एका कोपऱ्यामध्ये लिहून घ्या, पारंपरिक बेकरीत बनवलेल्या केक ऐवजी ताज्या फळांच्या केकना आरोग्यदायी पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी किंवा ताज्या फळांपासून बनवलेले जे काही केक आहेत त्यांना प्रोत्साहित करणे लोकांना खाण्यासाठी। याच्यासाठी हे जे काही फ्रेश फ्रूट केक आंदोलन आहे ते महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे। मग या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य ऑप्शन आहे। तर लगेच महाराष्ट्र राज्याबद्दल आपण काही महत्त्वाच्या गोष्टीवरती रिव्हिजन टाकू। पहिली गोष्ट, आपल्या राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला। याच दिवशी गुजरात या राज्याची सुद्धा स्थापना झालेली आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि राजधानी आहे मुंबई। या ठिकाणी 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, ते कोणकोणते आहेत? ते आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा। आणि या ठिकाणी 4 महत्त्वाची धरणं आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना। अशा प्रकारे पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, मिझोरमच्या सीमेवर अधिक सीमा टोपी उघडण्यासाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतलेला आहे? नेपाळ, बांगलादेश, चीन की भारत?
तर या ठिकाणी 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बांगलादेश या देशाने या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. कुठे? मिझोरमच्या सीमेवर अधिक सीमा उघडण्यासाठी बांगलादेश या देशाने नुकताच पुढाकार घेतलेला आहे. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बांगलादेश या देशाबद्दल वर्णन करण्यात आलं तर लगेच बांगलादेशबद्दल 3 गोष्टी रिव्हिजन करून घेऊया. पहिली गोष्ट, हा झाला बांगलादेशचा झेंडा, जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल. या ठिकाणी बांगलादेशचे सध्याचे पंतप्रधान आहेत शेख हसीना, राजधानी आहे बांगलादेशची ढाका आणि बांगलादेशचं राष्ट्रीय चलन आहे बांगलादेशी टाका. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. डिफेन्स अफेअर्स वेबसाइट मिलिटरी डायरेक्ट नुसार कोणत्या देशामध्ये सर्वात शक्तिशाली सेना आहे, किंवा कोणत्या देशाची सर्वात जास्त शक्तिशाली सेना आहे? चीन, अमेरिका, रशिया की भारत? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चीन या देशात सर्वात शक्तिशाली सेना आहे. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आपल्या भारताचा क्रमांक काय, शक्तिशाली सेना मध्ये आपल्या भारताचा नंबर किती आहे, रँक किती आहे? तर या ठिकाणी सर्वप्रथम एक गोष्ट लिहून घ्या, हा जो काही अहवाल आहे किंवा ही जी काही रँकिंग ठरवली आहे ती कोणानुसार ठरवली आहे, मिलिटरी डायरेक्ट स्टडी नुसार ही रँकिंग ठरवण्यात आली आहे. या ठिकाणी पहिल्या नंबरवरती आहे चीन देश, दुसऱ्या नंबरवरती आहे अमेरिका देश, तिसऱ्या नंबरवरती आहे रशिया देशाची सेना आणि चौथ्या नंबरवरती आहे आपल्या भारत देशाची सेना, ज्या की सर्वात शक्तिशाली सेना मध्ये ह्याच. या ठिकाणी मग विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 4 देश आहेत ते सर्वात शक्तिशाली सेनेच्या रँकिंग मध्ये हे टॉप 4 देश आहेत, तुम्ही एका खाली एक लिहून घ्या. मग अशा प्रकारे चीन या देशाची सर्वात शक्तिशाली सेना आहे पूर्ण जगभरामध्ये. मग या ठिकाणी चीन या देशाबद्दल 3 गोष्टींमध्ये रिव्हिजन करून घेऊया. हा झाला चीनचा झेंडा. या ठिकाणी चीनचे अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, चीनची राजधानी आहे बीजिंग आणि चीनचं राष्ट्रीय चलन आहे रेनमिनबी. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 5. कोणत्या युरोपियन देशाच्या संसदेने इच्छा मृत्यूला मान्यता दिलेली आहे? फ्रान्स, स्वीडन, अमेरिका की स्पेन? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्पेन नावाचा जो काही युरोपमधील देश आहे त्या देशाच्या संसदेने इच्छा मृत्यूला मान्यता दिलेली आहे. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2-3 पॉईंट लगेच एका खाली एक लिहून घ्या. पहिली गोष्ट, हा जो काही देश आहे स्पेन तो कुठला आहे? युरोप मधला. मग युरोप म्हटलं की मग चलन कुठलं आलं? युरो. मग या ठिकाणी आता या प्रश्नाबद्दल 2-3 गोष्टी लिहून घ्या. पहिली गोष्ट, या ज्या काही देशाच्या संसदेने मान्यता दिली आहे कशाला? इच्छा मृत्यूला. आता ही जी काही मान्यता दिली आहे इच्छा मृत्यूला ती कधी देण्यात आली आहे? 18 मार्च 2021 रोजी अशा प्रकारची मान्यता दिली आहे. दुसरा पॉईंट लिहून घ्या, स्पेन मध्ये हा कायदा जून 2021 पासून अंमलात येणार आहे. आणि चौथा पॉईंट लिहून घ्या, यापूर्वी पोर्तुगालमध्ये फेब्रुवारी 2021 मध्ये इच्छा मृत्यूला कायदेशीर बनवण्यात आले होते. हे 2-3 पॉईंट एका खाली एक लिहून घ्या. प्रश्न कसा आहे तुम्हाला फिरवून विचारला जाण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 6. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. अमेरिका आणि भारत यांच्या संरक्षण मंत्री यांच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला समजलं प्रश्नाचा अर्थ काय, अमेरिका आणि भारत या 2 देशाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये कोणता संरक्षण करार झालेला आहे? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. म्हणजे काय? LEMOA, COM, CASA आणि BECA या तिन्ही प्रकारच्या संरक्षण करारावरती स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या मध्ये? अमेरिका आणि भारत या 2 देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या मध्ये या 3 प्रकारच्या संरक्षण करार झालेला आहे. मग हे जे काय 3 प्रकारचे संरक्षण करार काय आहेत ते एका खाली एक लिहून घ्या. अत्यंत महत्वाची माहिती आहे, काळजीपूर्वक ऐका. पहिला जो काही करार झाला तो कशात झालेला आहे? LEMOA म्हणजेच काय? लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अग्रीमेंट. म्हणजेच काय? याच्या अंतर्गत भारत आणि अमेरिका एकमेकांचे सैन्य, विमानतळ आणि बंदरे वापरण्यास सक्षम असतील. म्हणजे दोघं एकमेकांचे सैन्य, विमानतळ आणि बंदरे वापरण्यास सक्षम असतील. दुसरा करार काय झालेला आहे? कॉमकासा. म्हणजेच काय? कम्युनिकेशन कॉम्पॅटेबिलिटी अँड सेक्युरिटी अग्रीमेंट. याच्यामध्ये काय करार झालेला आहे? दोन्ही देशांमधल्या लष्करी माहितीला योग्य वेळी शेअर करण्याचा हा करार झालेला आहे. आणि तिसरा महत्वाचा करार काय झाला आहे? BECA म्हणजे काय? मूलभूत विनियम आणि सहयोग करार. तर या कराराचा उद्देश काय असणार आहे? तर सैन्य आणि सरकारने समुद्री आणि वैमानिकी चार्ट सह भौगोलिक माहिती सामायिक करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. या 3 गोष्टींमध्ये संरक्षण करार झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 7. भारतीय रेल्वेच्या कोणत्या कोच कारखान्याने पहिला AC 3 टायर इकॉनॉमी क्लास कोच सुरू केलेला आहे? नाशिक, कपूरतला, चेन्नई की कोची? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कपूरतला या कोच कारखान्यामध्ये भारतातील पहिला AC 3 टायर इकॉनॉमी क्लास कोच सुरू करण्यात आलेला आहे. मग मला कमेंट करून कोणी सांगू शकेल का हा जो काही कारखाना आहे कपूरतला कोच कारखाना तो कोणत्या राज्यामध्ये येतो? जर कोणाला माहिती असेल याच्याबद्दल तर अवश्य तुम्ही कमेंट करून सांगू शकता. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 8. लोकसभेने राज्यघटनेच्या अनुसूचित जाती आदेश दुरुस्ती विधेयक 2021 ला मान्यता दिली आहे, ज्या अंतर्गत
कोणत्या राज्यातील सात जातींना एकाच जातीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे किंवा एकत्रित करण्याचा प्रस्ताव आहे? तमिळनाडू, मध्य प्रदेश, महाराष्ट्र की गुजरात? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू राज्यातील सात जातींना एकाच जातीमध्ये एकत्रित करण्याचा याच्या मागचा प्रस्ताव आहे. मग या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर तमिळनाडू या राज्याबद्दल वर्णन करण्यात आलं, तर लगेच तमिळनाडू राज्याबद्दल काही गोष्टीवरती रिव्हिजन करून घेऊया. पहिली गोष्ट, तमिळनाडू राज्याची स्थापना झाली 26 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री आहेत ई के पलानीस्वामी, राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि तमिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. या ठिकाणी चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, कोणकोणते आहेत? मन्नर, मरिंची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुखुर्ती. आणि दोन महत्वाचे धरण आहेत, ते कोणकोणते आहेत? मेत्तूर आणि भवानी सागर. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 9वा. अलीकडेच सीजर सेन गुप्ताने कोणत्या कंपनीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे? फेसबुक, याहू, व्हॉट्सअप की गुगल? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुगल या कंपनीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्या व्यक्तींचं नाव काय? सीजर सेन गुप्ता. क्लिअर. मग या ठिकाणी सर्च इंजिन, जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन ज्याचं नाव आहे गुगल, या गुगलचं वर्णन करण्यात आलं, तर त्याच्याबद्दल काही माहिती जाणून घेऊया. पहिली गोष्ट, हा झाला गुगलचा लोगो. या ठिकाणी गुगल या कंपनीची स्थापना झाली होती 4 सप्टेंबर 1998 साली. मुख्यालय आहे गुगलचं USA, म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशामध्ये. सध्याचे CEO आहेत सुंदर पिचाई, जे की भारतीय वंशाचे आहेत. आणि या ठिकाणी गुगलचे संस्थापक कोण होते? लॅरी पेज हे गुगलचे संस्थापक होते. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10वा. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल होम प्राइस इंडेक्स मध्ये भारताने कोणत्या स्थानाचे स्थान ठेवलेले आहे? 50, 52, 56 की 60? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 56. तर आपल्या भारत देशाचा कितवं स्थान आहे? 56वं स्थान आहे. कशामध्ये? ग्लोबल होम प्राइस इंडेक्स, या इंडेक्स मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या एक्झाम मध्ये आजकाल इंडेक्स बद्दल क्वेश्चन विचारले जात आहेत. तर आपण सारांश मध्ये 2020-21 मध्ये जेवढेही महत्वाचे इंडेक्स आहेत त्याच्यावरती आपल्या भारताचे स्थान, टॉप देश कोणता आहे, बॉटम देश कोणता आहे, याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 11वा. अलीकडेच आलेल्या अहवालानुसार इथेनॉल पॉलिसी घेणारे पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र, बिहार, आसाम की गुजरात? या ठिकाणी 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिहार. या ठिकाणी मग विद्यार्थी मित्रांनो, बिहार असं हे पहिलं राज्य आहे ज्या ठिकाणी इथेनॉल पॉलिसी घेणारे ते राज्य पहिले ठरलेलं आहे. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय इथेनॉल पॉलिसी आहे ते काय आहे त्याच्याबद्दल एक नोट लिहून घ्या. या धोरणामुळे उसापुरताच मर्यादित असलेला इथेनॉल काढण्याची परवानगी आता देण्यात आलेली आहे या पॉलिसीच्या अंतर्गत. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, इथेनॉल पॉलिसी घेणारं पहिलं राज्य हे बिहार राज्य ठरलं आहे. तर लगेच बिहार बद्दल काही गोष्टीवरती रिव्हिजन टाकून घेऊया. पहिली गोष्ट, बिहार राज्याची स्थापना झाली 22 मार्च 1912 ला. कालच प्रश्न पाहिला होता, बिहार राज्याने कितवा राज्य स्थापना दिवस साजरा केला? 109 क्रमांकाचा. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत फागू चौहान आणि राजधानी आहे पटना. या ठिकाणी तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, वाल्मिकी, राजगीर आणि कानवर, आणि एकच महत्वाचं धरण आहे ज्याचं नाव आहे इंदापुरी. पुढचा प्रश्न पाहूया, म्हणजेच आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. आयुध फॅक्टरी म्हणजेच काय? ऑर्डिनन्स फॅक्टरी दिवस म्हणून कधी साजरा केला जातो? 18 मार्च, 20 मार्च, 22 मार्च की 23 मार्च? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 18 मार्चला दरवर्षी आयुध फॅक्टरी दिवस म्हणजेच काय? ऑर्डिनन्स फॅक्टरी डे म्हणून साजरा करण्यात येतो. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ही नेमकी कशा प्रकारची कंपनी आहे, आयुध फॅक्टरी म्हणजे नेमकं काय असतं, तर लगेच त्याच्याबद्दल माहिती लिहून घ्या. ही जी काही फॅक्टरी असते विद्यार्थी मित्रांनो, ती काय असते? शस्त्रे उत्पादक कंपनी असते, ज्यामध्ये स्तरावरील किंवा जे काही सैन्याला लागणारे शस्त्रे असतात त्या शस्त्रांचं उत्पादन या आयुध फॅक्टरीमध्ये म्हणजेच ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये होत असतं. या ठिकाणी मग विद्यार्थी मित्रांनो, आयुध फॅक्टरीची स्थापना केव्हा झाली होती? 1712 या काळामध्ये. आणि आयुध फॅक्टरीचं मुख्यालय कुठे आहे? कोलकाता या ठिकाणी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट आणि हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय आपल्या मायबोली भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडेच भारतीय पॅरा ॲथलीट सिंगा राजने 2021च्या पॅरा शूटिंग वर्ल्ड कप मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? रौप्य पदक, सुवर्ण पदक, कांस्य पदक की यापैकी नाही? तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाबद्दल योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्तपणे टाइप करून सांगा. या ठिकाणी मी तुम्हाला दररोजच्या व्हिडिओमध्ये सांगतो, तुमचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु दररोजच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे,
या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे, आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.